उन्हाळा सुरू झाला की घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचे सरबत बनवले जातात. असंच एका प्रकारचं गूळ घालून केलेलं सरबत मी घरी ट्राय केलं आणि मला असं वाटलं की मी नक्की तुमच्यापर्यंत ते शेअर करावं. कारण हे जे गूळ घालून केलेलं सरबत आहे, कधीतरी साखर घालण्याच्याऐवजी थोड्या प्रमाणात जर तुम्ही गूळ घातला तर ते नक्कीच तुमच्या तब्येतीसाठी हितकारक ठरत असतं. कारण साखरेपेक्षा गूळ कधीही जास्त हेल्दी राहतो. त्याच्यासाठी आपण हे सरबत आज बघणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे मी दोन जणांसाठी सरबत बनवलं होतं, त्यासाठी मला 2 ग्लास पाणी म्हणजे ते साधारण 500 ml एवढं झालं होतं, 2 चमचे किसलेला गूळ, 1 चमचा साखर, 1 चमचा सब्जा बिया, 10 ते 12 पुदिन्याची पाने, 1 इंच किसलेला अद्रक, 1 मोठ्या आकाराचं लिंबू आणि चवीनुसार मीठ किंवा काळे मीठ हे तुम्ही त्यामध्ये वापरायचं आहे. सर्वप्रथम 1 चमचा सब्जा बिया एका वाटीमध्ये टाकून त्याच्यामध्ये पाणी टाकून त्या थोड्या भिजवायसाठी ठेवायच्या आहेत. एक साधारण 5-10 मिनिटात त्या छान अशा भिजल्या जातात. एका भांड्यामध्ये तुम्हाला 2 ग्लास पाणी घ्यायचं आहे. आता हा जो चमचा आहे या चमच्याने मी हे प्रमाण आधीच मोजून घेतलं होतं, त्यामध्ये 1 चमचा साखर तुम्हाला घालायची आहे. त्यानंतर त्याच चमच्याने 2 चमचे गूळ एवढं प्रमाण तुम्हाला घालायचं आहे. जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं गुळाचं प्रमाण वाढू देखील शकता. त्यानंतर 1 इंच किसलेलं अद्रक तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचं आहे. चवीनुसार तुम्हाला साधे मीठ किंवा जर तुमच्याकडे काळे मीठ अवेलेबल असेल किंवा पादे लोण तर ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचं. त्यानंतर 1 मोठ्या आकाराचं जे लिंबू असतं ते पूर्ण लिंबू तुम्हाला त्याच्यामध्ये पिळायचं आहे. तर जर तुम्हाला जास्त लिंबू हवं असेल, जास्त आंबट हवं असेल तर तुम्ही जास्त देखील लिंबू पिळू शकता. आता हे जे मिश्रण आहे हे असं व्यवस्थित असं घुसळून घ्यायचं आहे किंवा हलवून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ असंच ते ठेवायचं आहे, जेणेकरून त्यातलं जे अद्रक आहे, अद्रकचा जो फ्लेवर आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित असा उतरेल. त्याच्यामुळे ते व्यवस्थित असं तुम्हाला ढवळून घ्यायचं आहे. इथे तुमच्या एक लक्षात आलं का, आपण जी पुदिन्याची पाणी होती आणि जे सब्जा बिया होत्या त्या मिश्रणात डायरेक्ट टाकल्या नाहीत, कारण त्या गाळणीसोबत गाळल्या जातील. तर हे पोटात जाणं जास्त गरजेचं असतं, कारण पुदिन्याची पानं जे असतात आणि सब्जा बिया ज्या असतात ह्या शरीराला थंडावा देणाऱ्या असतात. त्याच्यामुळे ह्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या तुम्हाला शेवटी टाकायच्या आहेत. जर तुमच्याकडे पुदिन्याचे पाने अवेलेबल नसतील तर त्या जागेवर तुम्ही तुळशीचे पाने देखील टाकू शकता, त्याचासुद्धा खूप छान असा फ्लेवर येतो. तर अशा प्रकारे जे आपलं सरबत आहे ते तयार झालेलं आहे. तुम्ही तुमच्या लहान मुलांना, प्रौढांना, सर्वांना हे सरबत देऊ शकता. हे सर्वांना खूप असं आवडेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. कारण असेच विविध प्रकारचे जे व्हिडिओज आहेत, हेल्थ रिलेटेड, डाएट रिलेटेड, रेसिपीज रिलेटेड, असे विविध व्हिडिओ मी इथे बनवत असते. त्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, पुढे बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून माझे जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुरेसं खा, स्वस्थ रहा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.